मोगाळ देशवासियानो नमस्कार देश विदेशात रावपी सगळ्या भारतीयांक स्वातंत्र्य दिसाची खुशाल भरीत परबी हो दीस आमच्या सगळ्या खातीर खूप खोशेचो आणि आनंदाचो ह्या वर्साच्या स्वातंत्र्य दिसाक खाशेले महत्व आसा कारण ह्या वर्सा आम्ही सगळे आमच्या स्वातंत्र्याची पंच्यात्तर वर्षां पूर्ण जाल्ल्याच्या निमित्तान अमृत महोत्सव मनयतात ह्या इतिहासिक समयार तुमकां सगळ्यांक खूप खूप परबी स्वातंत्र्य हो आमचे खातीर पारतंत्र्यांतल्यान मुक्ती मिळिल्याचा उत्सव काय पिळग्यांच्या ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्शांतल्यान आमचे मुक्ततायेचें सपन पूर्ण झाले त्या सगळ्यांनी आमच्या मुखार त्याग आणि बलिदानाच्यो मोलादीक देखी दवरल्यात तांच्या शौर्य आणि पराक्रमाक लागूनच आज आम्ही आणि तुम्ही मुक्तीचो मेकळो स्वास घेऊ शकतात हांव ह्या सगळ्या अमर शूरवीरांचे पवित्र स्मृतीक नमळायन नमन करता कितल्याशाच देशा भाशेन आमच्या राष्ट्राकय विदेशी राजवटी वेळार कितलेशेच अन्याय आणि अत्याचार सोसचे पडल्यात पण भारतचे खाशेलेपण असे असले की गांधीजींच्या फुडारपणाखाला आमचे स्वातंत्र्य आंदोलन सत्य आणि अहिंसा ह्या तत्वांचे चलताले तांणी तशेंच देशाच्या हेर फुडाऱ्यांनी भारताक परकी राजवटींतल्यान मुक्त करपाचो मार्ग दाखयल्लोच पण त्याच वांगडा राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची रोपरेखाय तयार केली तांणी भारतीय जिणेमूल्यां आणि भारतीयांची प्रतिष्ठा परत खातीर खूप यत्न केले आमच्या ह्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासाचेर जेव्हा आम्ही नदर तेन्ना आमकां अभिमान भोगता की आम्ही उदरगतीचे वाटे वेली कितलीशीच यशाची स्वप्नं पूर्ण केल्यात गांधीजीन आमकां शिकयलां चुकीच्या मार्गान नेटान पावला मारचे परस उजू मार्गान सवकासायेन मुखार चलात कितल्याशाच परंपरांनी गिरेस्त आशिल्ल्या भारताच्या सगळ्यात व्हड आणि आदर्श लोकशाहीचे अपूर्व सफळत एक संसारातले लोक सन्मानान आणि आदरान पळतात मोगाळ देशवासियानो हालींच जाल्ल्या टोकियो ऑलिंपिकांत आमच्या खेळगड्यांनी आपले दोळे दिपकावपी कामगिरीन देशाभिमान उंचायला भारतान ऑलिंपिक खेळात आपल्या सहभागाच्या एकशे एकवीस वर्सांत सगळ्या परस अधिक पदकां जोडपाचो इतिहास रचला आमच्या चलयांनी कितल्याशाच अडचणीक समर्थपणान तोंड दिवन मैदानार संसारिक पावड्यावेले यश जोडलं खेळावांगडाच जिणेच्या दर एका मळार बायलांचो सहभाग आणि सफळयेत युगांतकारी परिवर्तन जायत आसा उच्च शिक्षण संस्था पासून सशस्त्र मेरेन प्रयोगशाळा सावन खेळा मैदाना आमच्या चलयांनी आपली वेगळीच अशी सुवात निर्माण केल्या चलयांच्या ह्या यशात म्हाका फुडाराच्या विकसित भारताची झलक दिश्टी पडटा हा सगळ्या बापाय कडेन मागता की तांणी अशा हुशार चलयांच्या कडल्यान प्रेरणा घेवची आणि आपल्या चलयांकय मुखार पावलां मारपाची संद दिवची फाटल्या वर्सा भशेनच महामारीक लागून ह्या वर्साय स्वातंत्र्य दिसाचो सुवाळो आम्ही दबाज्यान मनोवंक शकनात पुन? आमच्या सगळ्यांच्या काळजात उमेदीचो घसघसो असा ह्या दिसांनी ह्या महामारीची खरसाण थोड्या भोव प्रमाणात उणी झाल्या ना अशी नय पण कोरोना व्हायरसचा प्रभाव अजून सोपूक ना ह्या वर्षा आयिल्ल्या महामारीच्या दुसऱ्या विनाशकारी ल्हारांतल्यान आम्ही अजून सावरूंक नात फाटल्या वर्सा सगळ्या लोकांच्या एकवटीत यत्नात लागून आम्ही ह्या व्हायरसाचो प्रसार आडोवपाक यशस्वी थारले आमच्या विज्ञानिकांनी खूप उण्या वेळात वाशिन तयार कठीण काम पूर्ण केले ताकाच लागून ह्या वर्षाच्या आरंभाक आम्ही सेशुस्त राहू शकले कारण आम्ही इतिहासातले सगळ्यात वडले लसीकरण अभियान सुरू केले पण इतले असूनही कोरोना व्हायरसाची नवी रूपा आणि हे कारणांच्या लागून दुसऱ्या भिरांकुळ भिरांकूळ आमकां तोंड दिवचे पडले ह्या दुसऱ्या ल्हारांत कितल्याशाच लोकांचे जीव आम्ही वाचूंक शकले नात आणि जायत्या लोकांक कितलेशेच त्रास भोगचे पडले हे गजालीचे खूप वाईट दिसता हो अभूतपूर्व संकष्टाचा वेळ हांव पुराय देशाचे वतीन सगळ्या पिडेस्त कुटुंबाच्या दुःखात सहभागी हो व्हायरस एक अदृश्य आणि बळिश्ट दुस्मान जाका विज्ञानाच्या आदारान पयस करू येता आमकां हे गजालीचो आनंद जाता की ह्या महामारेत आम्ही जितले लोक वगडायले ताचे परस चड लोकांचे जीव वाटावपांत आमकां यश मिळालं परत एक फावट आम्ही आमच्या सामूहिक संकल्पाच्या बळग्यार दुसऱ्या ल्हाराचो प्रभाव उणो करू शकल्यात सगळे जोखीम घेऊन आमच्या दोतोरांनी नर्सींनी भलायकी कर्मचाऱ्यांनी प्रशासकांनी आणि हेर कोरोना योद्ध्यांनी खर यत्न केल्ल्यान आम्ही कोरोनाच्या दुसऱ्या लाराचे ताबो शकल्यात कोविडाच्या दुसऱ्या लहाराक लागून आमचे भौशीक भलायकी सेवेचे ताण पडला खरी गजाल अशी की विकसित खंयच्याय देशाची बून्याद ह्या भिरांकूळ संकष्टाक तोंड दिवंक समर्थ थारूक ना आम्ही भलायकी व्यवस्था करपा खातीर झुजा पावड्यार यत्न केले देशाच्या नेतृत्वान ह्या आव्हानाक समर्थपणान तोंड दिले केंद्र सरकाराच्या यत्ना सहित राज्य सरकारांनी खासगी मळावेल्या भलायकी सेवेच्या कर्मचाऱ्यांनी बिगर सरकारी संघटनांनी आणि हेर आपमजत गटांनी सक्रिय योगदान दिले ह्या असाधारण अभियानात काही देशांनी उदार जाऊन गरजेच्या वस्तूंची पुरवण केली जसे भारतान कितल्याशाच देशांक वखदां उपकरणां आणि वाशिनां दिल्लीं ह्या आदारा खातीर हांव संसारिक समुदायाचे उपकार मानतां ह्या सगळ्या यत्नाक लागून विस्कटून गेल्ली लोकजीण ल्हव लो ल्हव लो पूर्वपदार येवंक लागल्या आणि आता आमचे चडशे देशवासी सुटकेचो हुस्कारो सोडूंक लागल्यात आता मेरेनच्या अणभवान आम्ही एक गजाल शिकल्यात की आता आमकां सगळ्यांक सादूर रावपाची गरज असा ह्या वेळार वाशीन हे आमच्या खातीर विज्ञानाच्या आदारान तयार केल्लें एक बरे सुरक्षा कवच आमच्या देशांत चलता त्या संसारातल्या सगळ्यात वडल्या लसीकरण वरवीं आता मेरेन पन्नास कोटी परस चड देशवासियांनी वाशीन घेतला हा सगळ्या देशवासियांक विनंती करता की तांणी प्रोटोकॉल पाळून जाता तितले बेगीन वाशीन घेऊचे आनी दुसऱ्याकय घेवंक प्रेरणा दिवची मजा मोगा देशवासियानो हे महामारीचो परिणाम अर्थव्यवस्थेखात विनाशकारी तर आसाच। तो मनशाचे भलायकीकूय मार थारता सरकारा गरीब आणि मध्यम वर्गातल्या सयत लहान आणि मध्यम उद्योगांच्या अडचणीविषयी हुस्को असा सरकार त्या कामगारांच्या आणि उद्योजकांच्या गरजांविषयी संवेदनशील असा जां लडाऊन आणि येरादारी थंडाविल्ल्यान कितल्याशाच संकश्टांक तोंड दिवचे पडला तांच्यो गरजो मतीत घेऊन सरकारान फाटल्या वर्सा तांकां थोडी भोव थकाय दिवचे खातीर कितलीशीच पावला उभारली ह्या वर्षा लेगीत सरकारान मे आणि जुना लागी लागी अंशी कोटी लोकांक धान्य दिलें आता हो आधार दिवाळी मेरेन वाडयला ते कोविडाचो परिणाम जाल्ल्या कांय उद्देजकांक उर्बा दिवस सरकारान हालीच स लाख अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन पॅकेज जाहीर केल्या खोशेची आणि समाधानाची गजाल म्हळ्यार भलायकी सुविधांच्या विस्ताराखात एकाच वर्सात तेवीस हजार दोनशे वीस कोटी रुपया मोडल्यात म्हाका हे गजालीचो आनंद जाता की कितल्योश्योच अडचणी असूनही ग्रामीण वाठारांत भोव करून शेतकी मळार प्रगती चालू असा हालीच कानपूरच्या देहात जिल्ह्यातल्या परोंख ह्या मज्या पूर्वजांच्या गावात गेले म्हाका हे पळोवन खूप खोस भोगली की ग्रामीण वाठारातल्या लोकांची जीण सोयीस्कर खातीर अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करतात शारी आणि ग्रामीण वाठारातली मनोविज्ञानीक दुराय आता आदले तुळे खूब उणी जाल्या मुदलात भारत गावांनीच वसता देखून ताका विकासापासून वंचित करूक खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सयत आमच्या शेतकार भाव भहिणांखात खाशेल्या अभियानाचेर चड भर हे सगळे यत्न आत्मनिर्भर भारताचे संकल्पनेक धरून आसात आमचे अर्थव्यवस्थे संबंधित विकासाचे ताकीचेर दृढ विश्वासा वांगडाच सरकारान संरक्षण भलायकी नागरी वीज आणि हेर क्षेत्रातले व्यवहार अधिक सोपे आणि सुटसुटीत केल्यात सरकारच्या वतीन पर्यावरणाक अनुकूल ऊर्जांची अत्याधुनिक भोव करून सौर ऊर्जा उर्बा देऊन जे यत्न सुरू झाल्यात ताची जगभरातल्यान तोखणाय जायत असा जेन्ना ईज ऑफ डुईंग बिझनेस रँकिंगात सुधारणा तेन्ना ताचो सकारात्मक परिणाम देशवासियांच्या ईज ऑफ लिव्हिंगचे पडटा ते जनकल्याणाच्या येवजण्यांचेरूय विशेष भर दिवप चालू असा देख दिवपाचीच जाल्यार सत्तर हजार कोटी रुपयांच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेच्या आदारान आपले स्वत घर असं हे सपन आता लागला एग्रीकल्चरल मार्केटिंगात केल्या कितल्याशाच सुधारणांक लागून आमचे अन्नदाते शेतकार अधिक बळिश्ट जातले आणि तांच्या उत्पन्नाक चढ मोल मेळूंक पावतले सरकारान दर एका देशवासियांची ताक विकसित खातीर कितलीशीच पावला उभारल्यात तातूतल्या थोड्यांचोच उल्लेख हवे केला मोगाळ देशवासियां आता जम्मू काश्मीरात नवजागरण दिसूक लागला सरकारान लोकशाही आणि न्यायालयाचे विश्वास दवरपी सगळ्या वांगडा चर्चेची प्रक्रिया सुरू केल्या हा जम्मू काश्मीरातल्या लोकांक भोव करून तरणाट्याक हे संदीचो लाव घेवपाचो लोकतांत्रीक संस्थांच्या माध्यमांतल्यान आपल्यो आकांक्षा साकार जावपाचो उलो मारतो सर्वांगीण विकासाक लागून आंतरराष्ट्रीय माचेर भारताचो दर्जा उंचावला हे बदल मुखेल भौपक्षीय मंचाचेर आमचे प्रभावी भागीदारीत आणि कितल्याशाच देशा वांगडा द्विपक्षीय संबंध बळीष्ट करपात प्रतिबिंबीत झाल्यात मोगाळ देशवासियाो पंच्याहत्तर वर्षा आदी जेन्ना भारतांत स्वातंत्र्य मेळिल्लें तेन्ना खूब लोकांक दिशिल्लें भारतांत लोकशाही तिगची ना ह्या लोकांक घडे खबर नसले की प्राचीन काळात लोकशाहीची पाळा मुळां हेच भारतभुत चौरिल्ली फुलिल्ली आधुनिक युगातही भारत कसल्याच भेदभावा विरयत सगळ्या प्रौढांक मताधिकार दिवपात कितल्याशाच पश्चिमी देशापर्स फुडे आमच्या राष्ट्रनिर्मात्यांनी लोकांच्या मनात ऊर्जा जगयली आणि आम्ही भारतीय आमच्या देशाक एक शक्तिशाली लोकशाही देश करपाक यशस्वी झाले आमची लोकशाय संसदी प्रणालीचेर आधारित असा म्हळ्यारच संसद आमचे लोकशाचे मंदिर असा लोकांचे सेवे खातीर महत्वपूर्ण मुद्द्यांचे वादविवाद संवाद आणि निर्णय घेवपाची सगळ्यात वडली माची आमकां उपलब्ध झाल्या सगळ्या देशवासियां खातीर ही एक अभिमानाची गजाल असा की आमचे लोकशाचे हे मंदिर फुडाराक एक नवे भवन निर्माण करतले हे भवन आमच्यो रीती आणि नीती अभिव्यक्त करतले हाका लागून आमचे दायज जा सन्मानित जातले आणि वांगडाच समकालीन संसारा वांगडा हातात हात घालून चलपाचे कुशळटाचे दर्शन घडतले ह्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्ष सुवाळ्याच्या समयार ह्या नव्या भवनाच्या उक्तावणाक संसारातल्या सगळ्यात व्हड अशा लोकशाहीच्या विकास यात्रेत एक इतिहासिक प्रस्थान बिंदू मानतले सरकारन हे खाशेले वर्ष सासणाचे यादीत उरचे हे खातीर काय योजणं सुरू केल्यात तातूत गगनयान मिशन हे अभियान विशेष महत्वचे थारता ह्या मिशना खाला भारतीय वायुसेनेचे काय पायलट विदेशात प्रशिक्षण घेतात जेन्ना ते अंतराळात उड्डाण करतले तेन्ना भारत मनीसयुक्त अंतराळ मिशन पूर्ण करपी संवसारांतलो चवथो देश थारतलो अशे तरेन आमच्या आकांक्षाच्या उड्डाणाक कसलेच तरेच्यो शिमो आडोवंक शकनात तरी आमचे पय स्वातंत्र्या खातीर आपले योगदान आणि बलिदान दिवपी स्वातंत्र्य सैनिकांची सपनां साकार करपाच्या दिशेन आमकां आनीकय मुखार आसा असा आमकां जाणविकाय असा ही सपनां आमच्या संविधानात न्याय स्वातंत्र्य समता आणि भावपण ह्या चार सारतत्वांच्या शब्दांनी स्पष्ट रूपात नमूद केल्यात असमानतायेन भरिल्ले विश्व व्यवस्थेंत आणि अधिक खातीर आणि अन्यायपूर्ण परिस्थितीत आणि अधिक खातीर निर्धारान यत्न करपाची गरज असा न्यायाची व्याख्या खूप व्यापक झाल्या जातून अर्थिक आणि कडेन जोडिल्ल्या न्यायाचोय आस्पाव आसा फुडली वाट सोपी ना काय काही किचकटीचे आणि कठीण दोंगर हुपचे आसात पूण आमका सगळ्याक असाधारण मार्गदर्शन उपलब्ध आसा मार्गदर विंगड़ विंगड़ मार्गदर हे मार्गदर्शन विंगड विंगड वरवीं स्रोतावरवीक मेळात आदल्या तेपावल्या ऋषीमुनी धरून आतांच्या आधुनिक युगातल्या संत मेरेन तसेच राष्ट्रनायका मेरेन आमच्या मार्गदर्शकांची खूप गिरेस्त परंपरेची शक्त आमचेकडे अनेकता मे एकता हे भावनेच्या बळग्यार आम्ही निश्चेवान एक राष्ट्राच्या रूपात मुखार पावल मारतात वारसा हक्कान मिळिल्ली आमच्या पूर्वजांची जिणे नदर ह्या फकत फक्त खातीर खाती जाल्यार पुराय संवसारा खातीर आधारस्तंभ थारतली आधुनिक उद्योगीकरणाक लागून मुखार कितलीशीच गंभीर आव्हानां उभी जाल्यात दर्याची उदका पातळी वाढत असा बर्फाची न्हंय आटत असा आणि पृथ्वीच्या तापमानात वाढ जायत आसा अशे तरेन जलवायू परिवर्तनाची समस्या आमचे जिणेचेर परिणाम करूंक लागल्या आमचे खातीर ही एक अभिमानाची गजाल असा की भारतान फक्त पेरिस जलवायू पाळो पाळ ना जाल्यार जलवायू सांभाळपा ज्यो जो थारायल्यात ताचे परस चड योगदान दिलां दीत आसा तरी मनीस समाजाक संसारिक पावड्यावर आपली जिण शैली बदलपची खूप गरज असा देखून भारतीय ज्ञान परंपरेचे दिकेन संसार पावली मारूक लागला अशो परंपरा जो वेद आणि उपनिषदांच्या रचनाकारांनी तयार केल्यात रामायण आणि महाभारतात वर्णन केल्यात भगवान महावीर भगवान बुद्ध आणि गुरुनानक नक प्रसारित केल्यात आणि महात्मा गांधी सारख्या लोकांनी आपल्या जिणेत आपणाल्यात गांधीजीन म्हण सैमाक अनुसरून जगपाची कला शिकपा खातीर खूप त्रास काडचे पडतात पण एक फावट तुम्ही न्हंयो दोंगर जनावरां आणि सवणी हांचे वांगडा संबंध जुळयलो जाल्यार सैम आपली गोपिता तुमचे मुखार प्रकट करता या संकल्प करुया की हो संदेश आम्ही आपणायतले आणि जे भारत आमी रावतात ताचे पर्यावरण सांबाळपा खातीर वेळ पडल्यार जिवाचो त्याग लेगीत करतले आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शिरंतरांनी देशप्रेम आणि त्यागाची भावना घोळटाली ताणी आपल्या हिताची चिंता सगळे सगळेच्या आव्हानांक तोंड दिले हावे पळयलां कोरोनाच्या संकष्टाक तोंड दितनाय लाखांनी लोकांनी आपल्या जिवाची पर्वा मनीसपण दाखवून निस्वार्थीपणान दुसऱ्याच्या भलायकेची आणि जिवाची राखण खातीर वड जोखीम उभारल्या अशा सगळ्या कोविड योद्ध्यांची हाव काळजा सावून तोखणाय करता कितल्याश्याच कोविड योद्ध्यांक आपले जीवही वगडावचे पडल्यात हाव त्यांच्या सगळ्यांच्या स्मृतीक नमन करता हालीच कारगिल विजय दिसा निमतान हाव लडाखातल्या कारगिल युद्ध स्मारक द्रासात आमच्या शूर जवानाक आर्गा ओपूक वचूक सोदतालो पण वाटेर हवामान फाव नाशिल्ल्यान म्हण त्या स्मारका मेरेन वचप झाले ना वीर सैनिकांच्या सन्माना खातीर बारा त्या दिसा हावे बारामुलातल्या डैगर वॉर कडेन वचून नमळायेची आर्गा ओपली हे यादस्तीक त्या सैनिकाचे स्मृतीक वंदन करचे खातीर उबारलां जाणी आपल्या कर्तव्याक पाळो दितना आपल्या जीवची पर्वा केली ना ह्या शूर वीर योद्ध्यांची धिटाय आणि त्यागाची तुस्त करतना हवे पळले की ह्या झुजा स्मारकाचेर एक आदर्श वाक्य पितारला मेरा हर काम देश के नाम हे आदर्श वाक्य आम्ही सगळ्या देशवासियांनी मंत्राच्या रूपात जाय आणि राष्ट्राच्या विकासा पुराय पुर निष्ठेन आणि समर्पण वृत्तीन कार्य करू जाय म्हाका असे दिसता की राष्ट्र आणि समाजाचे हित सगळे वटेन सांभाळपा हे भावने वांगडाच आम्ही सगळे देशवासी भारताक प्रगतीच्या मार्गार खातीर येतले म्हज्या मोगाळ देशवासियांना हा खास करून भारतीय सशस्त्र दळांच्या वीर जवानांची तोखणां करता जणी आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आणि गरज पडली त्यांना बलिदान दिले हा सगळ्या प्रवासी भारतीयांची तुस्त करता ताणी ज्या देशात आपले घर बसयले थं आपल्या मयभुयेचे चित्र परजळीत केले हा परत एक फाट तुमका सगळ्याक भारतच्या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसंधेक परबी देतात हो वर्ष सुवाळो मन म्हणे काळीज स्वातंत्र्याच्या वर्साक म्हळ्यार दोन हजार सत्तेचाळीस वर्षा भारत एक सशक्त समृद्ध आणि शांतीपूर्ण देश जातलो हे कल्पनेन भरून आयला हा अशी आस्त धरता की आमचे सगळे देशवासी कोविड महामारीच्या संकश्टांतल्यान मुक्त जातले आणि सुख आणि समृद्धीच्या मार्गार मुखार वतले परत एक फावट तुमकां सगळ्यांक মজ শুবেচ্ছা দেু বরে করু জয় হিন্দ